नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की एकोजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गाठ होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी राजांची आठवण म्हणून 12 बिरुद ही एकोजी राजांकडे मागतात. पण काकाजी पंत हे एकोजी राजांना चुकीचा सल्ला देतात, त्यामुळे घाबरून एकोजी राजे हे तंजावरला पळून जातात, त्यामुळे महाराज हे उद्विग्न होतात. यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात. एकोजी राजे पळून गेले, त्यांच्या वर्तनाने राजांना खूप संताप आला. एकोजींच्या हाताखालचा मुलुख राजांच्या मागे राहील हे स्वप्न विरघळून गेले. शहाजी राजांची जहागीर ताब्यात घेण्याचे राजांनी ठरविले. तसे हुकुम राजाने आपल्या अधिकाऱ्यांना दिले. तिरुवाडीवरून राजे तुंदुम गुर्तीला आले. श्रावण महिना सुरू झाला होता. राजांची फौज मुलुख काबीज करण्यात गुंतली होती. रघुनाथ पंत मधुरा नायकाशी वाटाघाटी करीत होते. नरहरी रुद्र वेलोरचा वेढा लढवीत होता. शेरखानाच्या पराभवामुळे राजांचा लौकिक वाढला होता. राजांचे नाव ऐकताच शत्रू पळत होता. राजांची फौज जाईल तिथे विजय मिळवित होती. राजे श्रावणात वृद्धाचलमला गेले. वृद्धाचलम हा शहाजी राजांच्या जहागिरीचाच भाग. श्यामजी नाईक पुंडे, विठ्ठल पिलेदेव वात्रे वगैरे थोर लोक बरोबर घेऊन राजांनी शिवाचे दर्शन घेतले. शिवदर्शन घेऊन राजे माघारी छावणीवर आले. छावणीवर राजगडावरून आलेला खलिता राजांची वाट पाहत होता. मधुरेच्या नायकाकडून खंडणी कबूल करून घेऊन रघुनाथ पंत आले होते. राजांचा चिंतातूर चेहरा पाहून रघुनाथ पंतांनी विचारलं, महाराज काय खबर? राजे हसून म्हणाले, पंत खबर तितकी चांगली नाही. आदिलशाहीत अंतस्था बखेडा वाढला आहे. पठाणी सत्ता प्रबळ बनते आहे. औरंगजेबानं बहादूर खानाला माघारी बोलवायचं ठरवलं आहे. त्या जागी दिलेर खान नेमला जाईल असा अंदाज आहे. अजून दिलेर खान आला नाही ना? पंतांनी विचारलं. आला नाही पण येईल. आता दक्षिणेत फार काळ आम्हाला राहता येईल असं वाटत नाही. शक्यतो लवकर मोहीम आटोपती घ्यावी. अशा वेळी आम्ही स्वराज्यात असणं योग्य आहे. राजे रघुनाथ पंत, हंबीरराव, हरजीराजे महाडिक ही मंडळी विचार विनिमय करण्यात गुंतली होती आणि एके दिवशी संताजीराजे भोसले राजांच्या भेटीला येत असल्याची बातमी आली. संताजी भोसले हे शहाजीराजांचे अनवरस पुत्र. रघुनाथ पंडितांनी सामोरे जाऊन संताजीराजांना छावणीवर आणले. सख्ख्या भावाच्या जिव्हाळ्याने राजे संताजीराजांना भेटले. त्यांनी त्यांना छावणीवर ठेवून घेतले. संताजीराजे राजांच्यासह बोलत असता संताजींनी आपणाहून बोलणे काढले. एकोजी राजांनी आपलं ऐकलं नाही? राजे म्हणाले, त्यांना आमचं सांगणं मानवलं नाही. संताजी राजे म्हणाले, कान फुंकणारे फुंकून जातात पण आलेली संधी परत मिळत नाही. राजे म्हणाले, तो दोष कान फुंकणाऱ्यांचा नसतो संताजी राजे, ऐकणाऱ्यांचा असतो. महाराज, त्याचमुळे आम्ही एकोजी राजांकडून तुमच्याकडे आलो. राजाने आश्चर्याने विचारले, काय सांगता? होय महाराज, आपण कर्नाटकात आल्यापासून आपल्याला बघण्यासाठी मन झुरत होतं. असं काय केलं आम्ही? राजांनी विचारलं. काय केलं नाही, एवढं उदंड राज्य उभं केलं. आज थोरले महाराज असते तर त्यांनी आनंदाने आपली जहागीर तुमच्या हाती सोपवली असती. शहाजी राजांच्या आठवणीने राजे स्तब्ध झाले. संताजी राजे सांगत होते, जेव्हा आपण कर्नाटकात आलात तेव्हाच मी एकोजी राजांना आपल्या सामोरे जायला सांगितले पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते आपल्या भेटीला आले तेव्हा काय होणार हे मला माहीत होतं, म्हणून मी भिवजी प्रतापजी बरोबर आलो नाही. त्यांनी मानलं नाही, हा दोष तुमचा नाही. तुम्ही का कष्टी होता? राजांनी विचारलं. आपल्या माणसांची ओळख आपल्याच माणसांना झाली नाही तर पीळ पडतो आतड्यांना. महाराज, यापुढे आम्हाला तुमच्या सेवेत घ्या, संताजी राजे म्हणाले. राजांची नजर संताजी राजांच्यावर खेळली. तो करारी दिप्पाड देह निरखित राजे बोलले, संताजी आमची सोबत म्हणजे हरघडी संकटांशी मुकाबला. सुखासुखी शांतपणे जागता यायचं नाही. त्याचाच कंटाळा आला, मर्द म्हणून घेतो आणि माश्या मारीत बसू. पण आमच्याकडे जहागीर मिळत नसते, राजे हसले. संताजी राजांची रोख नजर राजांना भिडली. मिशीवरून पालथी मुठ फिरवीत संताजी राजे गरजले, जहागिरी मागितली कोणी? शिलेदारी तरी मिळेल का नाही? मी शहाजी राजांचं नाव सांगणारे औलाद आहे राजे. राजे चटकन उठले. त्यांनी संताजी राजांना मिठी मारली. राजांचे मन भरून आले. ते म्हणाले, संताजी राजे आम्हाला कुणाची जोड नाही असं वाटत होतं
धीर दिलात। संताजी आम्ही असता शिलेदारी का करता, पराक्रमाला डावलण्याचे सामर्थ्य आमचं नाही। संताजी राजे आजपासून आम्ही तुम्हाला हजार स्वारांची मनसब बहाल करीत आहोत। राजांनी सर्वांदेखत संताजी राजांना मनसबीची वस्त्रे व तलवार बहाल केली। संताजी राजे राजांचे मनसबदार बनले। मराठी फौजेने एलवन सुरवर कब्जा केला। शहाजी राजांच्या जहागिरीचा कोलार, होसकोटे, बालापूर, शिरे हा मुलुक राजाने आपल्या अंमलाखाली आणला। त्याच काळात राजे तिरुवन्नमलईला परत गेले। त्यांनी तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली। तिथे चैत्र पौर्णिमेच्या दीपोत्सवाची आज्ञा देऊन राजे माघारी आले। राजांच्या फौजेने आदिलशाहीचा पायीन घाटाचा मुलुक व शहाजी राजांची एकोजीकडे चालत आलेली कावेरीच्या उत्तरेकडील सर्व जहागिरी जिंकली। 20 लाख कोणांहून जास्त महसूल असलेला मुलुक राजांच्या स्वराज्यात सामील झाला। जिंकलेले राज्य सुरक्षित राखण्यासाठी राजांनी ताबडतोब त्यावर अधिकारी नेमले। उटकूर, वालिंगाड, पुरम या ठिकाणी नागोजी भोसले, केदारजी जाधव व यशवंतराव भाऊ कदम यांची नेमणूक केली। त्यांच्या हातांखाली किल्ल्याचे तटसरनोबत व बारगीर नेमून दिले। उटकूर कोटाचा हवालदारास सालीना 1625 कोण तैनात मंजुरी केली। मुजुमदार तेळगू लक्ष्माजी माद्रस यास सालीना 36 होणांची तैनात लावून दिली। नव्या जिंकलेल्या मुलकात तलाव, देवालय वगैरे कामे जारी ठेवण्याची आज्ञा करून राजे परत यायला निघाले। रघुनाथ पंत, सेनापती हंबीरराव मोहिते, संताजी राजे भोसले, विठ्ठल पिलदेव वात्रे, हरजी राजे महाडिक वगैरे राजकारणातील मुरब्बी माणसांना मागे ठेवण्याचा राजाने निर्णय केला। राजांनी त्यांच्या ताब्यात फौज दिली। निरोप घेताना राजांनी सांगितलं, तुम्ही सर्व सावधगिरीने राहा, मुलखाचा पुरा जाप्ता बसवून माघारी या। एकोजी राजे शहाणपणे मानतील असं वाटत नाही। त्यांनी काही बखेडा केला तर ते आमचे बंधू आहेत, हे ध्यानी न धरता त्यांचा बंदोबस्त करा। इथल्या मुलखात बखेडा सहन केला जाणार नाही हे सर्वांना दाखवून द्या। राजे आनंदरावांच्यासह आपली फौज घेऊन माघारी यायला निघाले। राजे पूर्व घाट चढून बालेघाटावर आले। राजांना जयदेवगड आपसुक मिळाला। शिवाजी येतो हे कळताच शत्रू पळत होते। शहाजी राजांच्या जहागिरीतील होसकोटे, बालापूर, शिरे हा मुलुक राजाने आपल्या ताब्यात आणला। कोप्पळच्या किल्ल्याला वेढा देऊन राजांचे दत्ताजी त्र्यंबक बसले होते। विजय संपादन करीत, सावकारांकडून खंडण्या वसूल करीत राजे तोरगल प्रांतात दाखल झाले। राजे तोरगल प्रांती असताना एकोजी राजांच्या कारवाईची बातमी राजांना मिळाली। शहाजी राजांची जहागीर राजाने जिंकल्यामुळे एकोजी राजे संतापले। त्यांनी आणि त्यांच्या मुसलमान सल्लागारांनी त्याचा सूड घेण्याचे ठरवले। एकोजी राजे फौजेसह चालून गेले। संताजी राजे भोसले 6000 स्वारांचे व 6000 पायदळांचे नेतृत्व करीत होते। एकोजी राजे चालून येत आहेत हे कळताच संताजी राजे फौजेसह सामोरे गेले। दोन्ही फौजांची गाठ आंबोरियानजीक पडली। दिवसभर तुंबळ रण माजले। शेवटी संताजी राजांना माघार घ्यावी लागली। तंजावरची फौजही मिळवलेल्या विजयाने बेहोश होऊन आपल्या छावणीवर परतली। माघार घ्यावी लागली याचे संताजी राजांना फार दुःख झाले होते। राजांनी नुकतीच हजारी मनसब दिली, विश्वास टाकला आणि पहिल्याच चकमकीत आपण हरलो। संताजी राजे त्वेषाने उठले। बेसावध शत्रूला जखमी सैनिकांना मागे ठेवून भर रात्री ते तंजावरच्या छावणीवर तुटून पडले। बेसावध शत्रूला पळता गोळी थोडी झाली। या लढाईत संताजी राजांनी 1000 घोडे, प्रतापजी राजे, भिवजी राजे व शिवाजी दबीर असे तिघे सरदार आणि तंबू व इतर लष्करी सामान बाढ बिछायत हस्तगत केली। या पराजयाने एकोजी राजांचे डोळे साफ उघडले। एकोजी राजांची हकीकत वाचून राजांना फार वाईट वाटलं। राजांनी हंबीररावांना कळवले, किती केलं तरी एकोजी राजे आमचे धाकटे बंधू आहेत, मूलबुद्धी करून वागले तोही भाऊच आहे, त्याचे राज्य बुडवू नका। राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ पंतांनी एकोजी राजांच्या बरोबर वाटाघाटी केल्या। एकोजी राजांनी कोलारचा कोट राजांना देऊन तात्पुरते सख्य पदरात पाडून घेतले। राजांनी एकोजी राजांना कान उघडणीचे खरमरीत पत्र पाठवले। राजांनी सुरुवातीला भेटीची आठवण देऊन पुढे लिहिले होते, एसिया सामास रायगड प्रांते बहुत काही कार्य होते, या निमित्ते तोरगल प्रांतास आलो। तेथे ऐशी खबर आली की तुम्ही तुरक लोकांच्या बुद्धीस लागून आमच्या लोकांशी झगडा करावा, ऐसे मनी धरून आपली सारी जमेत एकवट करून आमच्या लोकांवर पाठवून दिले।
तुमचे लोक चालवून आल्यावरी तुमचे आमच्या लोकात थोर झगडा झाला, तुमचे लोक पराजय पावले, किती एक लोक बोलून दानादान होऊन गेले, ऐसा समाचार ऐकिला। हे ऐकून बहुत नवल असे वाटले की कैलासवासी महाराज यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक ऐसे असून काही विचार करीत नाही, ऐसे असता कष्टी व्हाल त्याचे नवल काय? दुसरा विचार करावा की श्री शिवाची व श्रीची कृपा त्यावरी पूर्ण झाली आहे, दुष्ट तुर्काला ते मारितात, आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असता जय कैसे होता आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहतात हा विचार करावा होता। आणि युद्धाचा प्रसंग पडावा नव्हता, परंतु दुर्योधनासारखी बुद्धी धरून युद्ध केले आणि लोक मारविले, ते झाले। पुढे तरी तुम्ही हट न करणे, 13 वर्षे तुम्ही सारे राज्य खाजले ते खाजले, या उपरी कित्येक आमचे आम्ही घेतले असे, ते मागे तुमचे हाती उरले आहे ती, ते आमचे लोकांचे हाती देणे आणि नगद पैके व जडाव व हाती घोडे यांचा अर्धा वाटा देणे, ऐसा विचार करून आम्हाची संधी करणे, तुम्ही ऐसा संधी निर्मळपणे केली, आम्ही आपणापासून तुम्हाला तुंगभद्रे अलाड पनाले प्रांते 3 लक्ष होणांची दौलत देऊन अथवा अम्मा जवळील दौलत तुम्हाला मानेन ना अथवा अम्मा जवळील दौलत तुम्हाला मानेना तरी कुतुबशास अर्ज करून त्यापासून तुम्हाला 3 लक्षांची दौलत देऊन, ऐसे दोन्ही विचार तुम्हास लिहिले आहेत, या दोन्हींमधील एक मणी धरून मान्य करणे, हटाचे हाती न देणे, आपल्यात आपण गृहकल करावा आणि कष्टी व्हावे याचे काही प्रयोजन नाही, या उपरी तरी आम्हाला आपला संधी व्हावा असे बहुत मणी धरून वाटियाचा व्यवहार निर्गमून टाकणे आणि सुखी असणे गृहकल बरा नव्हे, आम्ही तरी वडीलपणे आजीवरी तुम्हाला सांगितले, आताही सांगतो, ऐकाल तरी बरे, तुम्हीच सुखी पावाल, नाईकाल तर तुम्हीच कष्टी व्हाल। तर या भागामध्ये आपण बघितलं की एकोजी राजे हे पळून गेल्यामुळे राजे हे उद्विग्न झालेले असतात। त्यानंतर महाराजांना एक बातमी कळते आणि ती म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये अंतस्था जो तंटा असतो बखेडा तो वाढलेला असतो, तसेच औरंगजेब हा त्याचा सुभेदार बहादूर खान याला परत बोलावून घेतो आणि महाराजांना असं वाटत असतं की त्या जागेवर दिलेर खान हा पुन्हा येईल, त्यामुळे आपला दक्षिणातला मुक्काम हा फार काळ इथे राहणार नाही हे महाराजांना कळतं आणि महाराज हे पुन्हा स्वराज्यात रायगडला जाण्याचा विचार करतात। त्यानंतर एके दिवशी महाराजांना संताजीराजे भोसले हे भेटायला येतात। संताजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजांचे अनवरस पुत्र, त्या दोघांची भेट होते। तेव्हा संताजीराजे त्यांना सांगतात की ते एकोजीराजांना जाऊन भेटले होते आणि त्यांनी त्यांना असा सल्ला दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना सामोरे जा, पण एकोजीराजे हे ऐकणार नाहीत। त्यामुळे जेव्हा एकोजीराजे महाराजांना भेटायला आले होते तेव्हा संताजीराजे भोसले हे त्यांच्या बरोबर आले नाहीत। त्यानंतर संताजीराजे हे महाराजांना सांगतात की आम्हाला आपल्यामध्ये सामील करून घ्या आणि कमीत कमी शिलेदारी तरी द्या। ते ऐकून महाराजांना आनंद होतो आणि ते संताजीराजांना मिठी मारतात आणि ते संताजीराजांना सांगतात की पराक्रमाला डावलण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही आणि संताजीराजे भोसले यांना हजारी मनसब देतात। तेव्हापासून संताजीराजे हे महाराजांचे मनसबदार बनतात। तसेच त्यानंतर जवळपास 20 लाख होणांचा मुलुक हा स्वराज्यामध्ये सामील होतो आणि प्रत्येक मुलकाला अधिकारी नेमूक आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सांगून महाराज हे परतीच्या वाटेवर लागतात। तसेच रघुनाथ पंत, अंबेराव मोहिते, संताजी भोसले, विठ्ठल पिलदे वात्रे, हरिजी राजे यांना छत्रपती शिवाजी महाराज हे मागे ठेवतात आणि त्यांना सांगतात की इथे पूर्ण जाप्ता बसवूनच आपण परत या। तसेच एकोजी राजे यांनी काही बखेडा उभा केला तर ते आमचे बंधू आहेत, ते विसरून जाऊन त्यांचा बंदोबस्त करा असे सांगून राजे हे तोरगल प्रांती दाखल होतात। पण तोरगलला आल्यावर महाराजांना कळतं की शहाजीराजांचा जो मुलुख महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आहे, त्यामुळे चिडून एकोजीराजे हे महाराजांच्या सैन्यावर हल्ला करतात आणि संताजीराजे भोसले
6,000 पायदळ आणि 6,000 घोडदळ घेऊन त्यांना सामोरे जातात. पण त्यामध्ये संताजी राजांचा पराभव होतो आणि तो पराभव त्यांच्या जिवारी लागतो, कारण महाराजांनी नुकतीच त्यांना मनसब दिलेली असते. त्यामुळे त्वेषाने उठून संताजी राजे हे पुन्हा तंजावरच्या छावणीवर हल्ला करतात आणि त्यामध्ये प्रतापजी राजे, भिवजी राजे आणि शिवाजी दबीर यांना अटक करतात. तसेच बरेचसे लष्करी सामायन हे हस्तगत करतात. त्यामुळे एकोजी राजे यांचं डोळे हे उघडले जातात. तसेच हे ऐकून महाराज हे हंबीरराव यांना पत्र पाठवून सांगतात की काही झालं तरी ते आमचे छोटे बंधू आहेत, तर त्यांचं राज्य बुडवू नका. त्यानुसार रघुनाथ पंत हे एकोजी राजे यांच्याबरोबर तहाच्या वाटाघाटी सुरू करतात आणि एकोजी राजे हा कोलारचा कोट हा राजांना देऊन तात्पुरतं सख्य हे पात्रात पाडून घेतात. त्यानंतर महाराज हे खरमरीत पत्र एकोजी राजांना पाठवतात आणि त्यामध्ये स्पष्ट लिहितात की आपण काही कारण नसताना भांडण काढलं, तसेच अजूनही आम्ही आपल्या कृत्याला क्षमा करतो आणि दोन पर्याय आपल्या समोर ठेवतो. एक म्हणजे तुम्ही आमच्याकडे यावं आणि आम्ही तुंगभद्रेच्या अलीकडचा 3 लक्ष होणांचा प्रदेश आपल्याला देऊ, अथवा कुतुबशहा यांना अर्ज करून तुम्हाला 3 लक्ष होणांची दौलत मिळावी याची व्यवस्था करू. या दोन पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय आपण निवडावा, हेच आपल्यासाठी योग्य आहे. तसेच आपण जर हा पर्याय निवडला नाही तर भविष्यात आपणच कष्टी व्हाल, हे देखील छत्रपती शिवाजी महाराज एकोजी राजांना सांगतात. यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तात्पुरती मला राजा द्या. जगदंब.